हाय फ्रेंड्स, सलाम नमस्ते, केम छो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजे. आज आपण एक चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे बॉइल्ड पीनट डिलाईट. हा ही एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि संध्याकाळच्या वेळेस कधी अधेमध्ये आपल्याला भूक लागते ना, किंवा जेवणाच्या आधी थोडंसं एक दोन तास आधी भूक लागते, तर त्यावेळी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. तर सर्वात आधी आपण हे जे शेंगदाणे आहेत ना, आता इथे मी एक वाटी घेतलेले आहे शेंगदाणे, ते आपण बॉईल करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ते आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत हे वाफवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत पुढील साहित्य मी सांगते. इथे आपण एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, अर्धा लिंबू, त्याचा आपण रस टाकणार आहोत. इथे टोमॅटो घेतलेला आहे एक लहान आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता. इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडं मीठ घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण बॉईल करून घेतलेले आहेत. छानपैकी उकडून निघालेले आहेत ते, 4 ते 5 शिट्ट्या घेतलेले आहेत आणि आता हे ह्याच्या पाण्यातनं निथळून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत. हे बघा, एका भांड्यात आपण हे काढून घेतलेले आहेत. त्याच्यात पाणी पूर्णपणे निथळून टाकायचं आहे, साल वगैरे काही काढायची नाही आहे. आणि आता त्यात आपण एक एक वस्तू टाकत जाऊया. यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काकडीचे तुकडे टाकायचे आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबू नसेल तर आमचूर पावडरही टाकू शकता. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे. लक्षात ठेवा, आपण आधी याआधी आपण मीठ पण टाकलेलं आहे आणि चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोडं बेताचं मीठ आधी टाकायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही आपली बॉइल्ड पीनट डिलाईटची रेसिपी तयार झालेली आहे. कधीकधी संध्याकाळच्या वेळेस एकदम 5, 5:30, 6 खूप भूक लागते, तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करून खाऊ शकता. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. लहान मुलांना पण कधीकधी अधेमध्ये भूक लागते, तेव्हा जर तुम्ही असे जे हे जे पीनट्स आहेत, शेंगदाणे जे आहेत, ते बॉईल करून ठेवलेले असतील तर बाकीच्या वस्तू आपण पडावट त्यामध्ये ॲड करून त्यांना देऊ शकतो. खूपच हेल्दी रेसिपी आहे, मस्तपैकी ते लोक लहान मुलं खाऊन टाकतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.